हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मनापासून स्वागत. आणि आम्ही आता मॉर्निंग वॉक करून आलेलो आहोत. आणि मी रोज सकाळी मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणेल, म्हणजे मला टेन्शन राहील की नाही, माझ्या व्ह्युअर्सला हे कळलं पाहिजे की मी मॉर्निंग वॉक कंटिन्यू केलाय. माझ्याबरोबर आहेत छोटे पवार साहेब. आता आम्ही प्रशांतजी, आता 7:35 ची त्यांची फ्लाईट आहे अहमदाबादवरून, अर्जंट एका कामासाठी ते येत आहे. आणि उद्या रिटर्नची फ्लाईट 6:35, उद्या सकाळी लगेच ते रिटर्नही जात आहे. 6:30 फ्लाईट आहे उद्या रिटर्न जायची त्यांची. त्यांनी मला 6:15 कॉल केला होता, ते उठली मी असं, तेव्हा त्यांनी एअरपोर्टला पोहोचले होते ते. आता आम्ही आलो जिममध्ये. वर्कआउट केलेला आहे. माझं स्वेटिंग बघून तुम्ही समजू शकता की बऱ्यापैकी वर्कआउट केलं आज. आणि प्रतीकचं वर्कआउट अजून चालू आहे, प्रशांतजी येतीलच जरा वेळात. आता मी निघते जिम मध्ये. काल मी हाऊस हेल्परला माझ्या सांगून ठेवलं होतं की तू आली की मला एक मिस कॉल दे, म्हटलं खालीच असते मी जिममध्ये लगेच येईल. तर 9:15 झाले, अजून आली नाही म्हणून कॉल केला. तर म्हणे मी 10 मिनटं बेल वाजवली, म्हटलं अगं मी तुला काल सांगितलं ना की मिस कॉल दे मला, मी खालीच असते जिममध्ये असं. तर ठीक आहे म्हटलं. आता ती दुसऱ्या आमच्याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या घरात गेली होती, म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, तिथलं काम करू नये. आणि मी वर्कआउट नंतर आता भाज्या घ्यायला चालली, कारण प्रशांत जे येत आहे तर भाज्या लागेल. तर म्हटलं खालीच येतं भाज्या घेऊन येऊ. मम्मी आता भाजी घ्यायला चालली भाजीच्या शॉपवर. मूग, हरभरे आणि मठ भिजत घातले होते काल सकाळी, भिजवले रात्री असे एकात एक ठेवून अवनमध्ये ठेवून दिले. तुम्ही बघू शकता तिन्हींना पण किती छान मोड आले येते, हे बघा हरभऱ्यांनासुद्धा. असेच भिजवते मी, कपड्यात बिपड्यात बांधत नाही आणि छान मोड येतात, मोड येतात, किती छान मोड आले बघा. मी कसं बनलंय? आणि प्रशांतजी आलेले आहेत. हॅलो फ्रेंड्स. आणि प्रतीक आणि प्रशांतजी ब्रेकफास्ट करताय. बाय द वे मी हे बघा मुगाचं छान असं घावण केलंय ब्रेकफास्टला. आणि हे फराळ जे की आम्ही आत्ता केलं करीना जायच्या आदल्या दिवशी. आणि आज सोमवार आहे, माझा उपवास आहे. तर मी तर काय नाश्ता करणार, नाश्ता नव्हता करायचा मला. तर एवढा कप भरून मी काय पिली, गुळाचा चहा, 1.5 टीस्पून गुळ वापरला. आणि दूध पण मम्मी आजपासून गाईचं घ्यायला सुरुवात केली, कमी फॅट्स असतात त्यात म्हणून. तर फुल कप भरून मात्र गुळाचा चहा पिला. आज मी बनवलेली आहे फ्लावरची भाजी. मी जेव्हा फ्लावरची भाजी बनवते ना, त्यात एक बटाटा टाकते छोटा, का कुणास ठाऊक मला आवडतं. त्याला मी लाल तिखट आणि काळा मसाला, टमॅटो, कोथिंबीर सगळंच टाकलेलं आहे. प्रशांतजींना अशी घट्ट मुगाची डाळ आवडते म्हणून त्यांच्यासाठी बनवलेली आहे मुगाची डाळ. राईस बनवला आहे आणि त्याचबरोबर आहे नागलीच्या भाकरी. आत्ता वाजलेले आहे 2:30 आणि प्रतीकला रोज मला कॉल करावा लागतो. आणि मी केव्हा कॉल करते, मी स्वयंपाकच जेवायच्या वेळेस करते ऍक्च्युली, म्हणजे 12:30 नंतर मी स्वयंपाकाला लागते. पूर्वी मी खूप चुकीचं करायची, म्हणजे तुम्हाला ऐकून वाटेल पण ताई असं कसं करत होत्या. जेव्हा कूक होती आणि मी बोलत असतानाच फोनची बॅटरी लो झाली आणि मग मला इथे येऊन बसावं लागलं हॉलमध्ये सोफ्यावर. तर पूर्वी ज्या वेळेस माझ्याकडे कूक असायची, म्हणजे फुल टाइम मेड होती तेव्हा, तर ती करायची दोन्ही टाइम. पण नंतर नुसता कूक होत्या ना. अरे व्हॉट हॅपन यार. तर नंतर कूक लावला होता ना नाशिकला लताताई म्हणून, तर त्या एकदाच स्वयंपाक करून जायच्या दोन्ही वेळेचा. आणि मग मी रात्री काहीतरी गरम गरम खिचडी वगैरे असं काहीतरी करायची. मुलं छोटे होते तेव्हा त्यांना मी चांगलं, आपण मुलांना लहान मुलं असतात तेव्हा त्यांना तर आपण गरम गरमच फ्रेश बनवून देतो, पण आमच्या दोघांसाठी. आणि ठाण्यात आल्यानंतर मला इतकं गरम व्हायचं की मी गॅस जवळ थांबू शकायची नाही. मग मी पोळ्यांना लावलेली होती ना कोण होती, नाव नाही आठवत मला तिचं. तर मग दोन्ही वेळेच्या पोळ्या एकदाच करून घ्यायची. पण मग हळूहळू एक बघा काय ते राजीव दीक्षित आय थिंक कुणाचा तरी मी एकदा व्हिडिओ बघितला आणि मग
तेव्हा कळलं की नाही बाबा स्वयंपाक केल्यानंतर 45 मिनिटात तो खाऊन घ्यायला पाहिजे, त्यातली पूर्ण पोषक तत्व आपल्याला मिळतात, आणि जास्तीत जास्त 3 तास. तर मग मी तेव्हापासून मग मी काय केलं, उठल्याबरोबर स्वयंपाक करणं बंद केलं. आता मला माहितीये काही झालं, दुनिया इकडचे तिकडे झालं तरी एक चहा तिथं प्रतिकेतच नाही, तर मी एकला स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक काय, अर्धा पाऊण तासाचा स्वयंपाक. तर मग मी स्वयंपाकाला, स्वयंपाक झाला 1:30 त्याला फोन करते, किंवा जेव्हाही मी जेवायला बसेल, आई असल्यामुळे आता बाई ग लेकराला फोन करूया. आणि आता मी बघा आता 2:30 मी 1:30 त्याला फोन केला, माझा तर उपवासच आहे. आलो म्हणे मम्मा 15 मिनिटात, काही आला नाही. आणि मी सकाळी गुळाचा चहा पिली होती, त्याच्यानंतर मग मला मग भूक लागली, तर मग मी एक केळी आणि 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्यात परत थोडासा 1/2 चमचा गूळ टाकला, 2-3 चमचे फूल भरून दही टाकलं, ते मिक्स केलं आणि ते खाल्लं. आणि प्रशांतजी आले अहमदाबाद, 1 तास सुद्धा घरात थांबले नाही, फ्लाईटने आले, 1 तास पण घरात थांबले नाही. पहाटेच ते बोलले, पहाटेची फ्लाईट होती, तर ते बोलले मी 3:30 आंघोळ केली, आंघोळ पण करायची नव्हती, आणि गेले बाहेर. बरं मी फोन करते ना, फोन पण उचलत नाही. म्हणजे असे करता हे लोक. बाय द वे आज तुम्हाला टिकली लावलेली दिसत असेल, तुमच्यापैकी बऱ्याच जणी सांगता मला टिकली लावा, पण सॉरी सवय नसल्यामुळे विसरून जाते मी. पण हो मला पण मान्य आहे, माझी आई पण ही गोष्ट खूपदा सांगते मला की टिकली लावल्यानंतर माणसाचा चेहरा छान दिसतो. तर बघा ब्लू कलरची आहे, रूम फ्रेशनरच्या बॉटलला लावलेली दिसली मला ती, आणि उपवास असो तेव्हा मग मला वाटतं की नाही बाबा कपाळाला टिकली, हळद कुंकू काहीतरी पाहिजे, तर मी लावून घेतली टिकली ब्लू कलरची, तर ब्लू कलरची. आणि हा टॉप इतका जुना आहे, लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, आता कसं आहे आता कपाट ऑर्गनाईज केलंय आणि आता छान मला दिसतं कुठे काय ठेवलेलं आहे, तर म्हणून मग मी हा जरा डिफरंट टॉप घातला. तर प्रतीक बोलला मम्मा तू आज डिफरंट टॉप घातला, म्हटलं हो आता माझं कपाट ऑर्गनाईज झालंय ना, आता मी वेगवेगळे टॉप घालेल. पण तो बोलला खूप खराब वाला घातला, म्हणजे त्याला नाही आवडला. पूर्वी प्रशांतजींना रेड कलरचं खूप हे होतं, रेड कलर त्यांचा फेवरेट कलर आहे, ते मला खूप रेड कलरचे कपडे घ्यायचे. पण आणि माझं असं काही नव्हतं, मला सगळेच कलर चालायचे. पण हळूहळू जसं कळत गेलं की काळ्या कपड्यांमध्ये माणूस बारीक दिसत आणि मग मला काळे कलर आवडायला लागला, म्हणून माझ्याकडे जास्त कलेक्शन जे आहे कपड्यांचं ते ब्लॅक कलरचं आहे. मोस्टली बघा पार्टी वेअर ड्रेसेस आमचे तुम्ही बघाल ना, ब्लॅकच दिसतील तुम्हाला. तर म्हणून मग मी आज हा रेड टॉप घालून घेतला. बघू आता किती वाजता येतात जेवायला मोठे पवार साहेब आणि छोटे पवार साहेब, त्यांचं वेट करणं हेच काम आहे आता माझ्याकडे. संध्याकाळी शिवलीला अमृत वाचेल, 11 वाद आहे, जो की मी गेल्या 26-27 वर्षांपासून वाचते. माझं प्रशांतजींशी लग्न व्हायच्या आधीच एका गुरुजींनी सांगितलं होतं शिवलीला अमृतचा 11 वाद आहे वाचायला. आता का सांगितला का नाही सांगितला हे मला काही आठवत नाही, परंतु मी तेव्हापासून जी वाचते तर आत्तापर्यंत कंटिन्यू वाचते. आपल्या प्रत्येकाच्या काही नाही तर काही इच्छा असतं नाही का, काय पण असू शकतो. आपण भगवंताकडे काही नाही तर काही मागत असतो, आपल्या स्वतःसाठी म्हणा, आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या पार्टनरसाठी. ॲटलीस्ट आपण भगवंताला एवढं तर म्हणतोच की मला चांगली बुद्धी द्या. माझ्या आईने मी काय सांगते की भगवंताकडे काही मागायचं नसतं बुवा, नाही का, निस्वार्थ भक्ती करायची असते. पण किती नाही म्हटलं तरी आपण जेव्हा हात जोडतो ना आपण म्हणतो भगवंता मला चांगली बुद्धी दे, नाही का, किंवा सुखात ठेव, कल्याण कर, जे पण काही आपल्या ज्या पण इच्छा असतात आपण भगवंताकडे मागतोच. आणि बऱ्याचदा काय होतं, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण काही व्रत करतो, खूप सगळे व्रत केले जातात. बघा वैभव लक्ष्मीचं व्रत, 11 गुरुवारचं व्रत, 9 गुरुवारचं व्रत, स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार, साईबाबांचे गुरुवार, महालक्ष्मीचे गुरुवार, अनेक अनेक असे व्रत असतात. आणि आपण अनेक पारायणं करतो, नवनाथांची पोथी वाचणं, सारामृतचं पारायण, गुरुचरित्राचं पारायण, शिवलीलामृतचं पारायण, जे पण काही असेल आपण करतो, खूप मनोभावे करतो, षड्देने करतो, आणि आपली एखादी इच्छा असते ती पूर्ण होण्यासाठी करतो. आणि एकदा नाही अनेकदा करूनही आपली ती इच्छा पूर्ण नाही होत. मग कधी कधी काय होतं मी तुम्हाला सांगते की आपल्याला वाईट वाटतं, आपण नाराज होतो की बा मी एवढं केलं, नाही का, एवढं मी केलं देवाचं, एवढं पारायण केलं, हे केलं, ते केलं, तर तरी माझी इच्छा पूर्ण हो नाही होते बा.
तर मी तुम्हाला सांगेल माझ्या स्वतःच्या अनुभवावरून की हे बघा, तुम्ही जी पण काही भगवंताची सेवा केली, जे पण काही तुम्ही केलं असेल ते कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. हा, तुम्ही ज्या गोष्टीसाठी केली आणि ती तुम्हाला नाही मिळाली, तर असं समजा जी गोष्ट तुम्हाला पाहिजे होती, एक्स वाय झेड ते काही पण असू शकतं, ते त्यावेळेस तुमच्यासाठी योग्य नाहीये म्हणून ते तुम्हाला तेव्हा मिळत नाहीये. ती गोष्ट त्यावेळेस जर तुमच्या जीवनामध्ये आली तर होऊ शकते योग्य असा परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही, तिचा दुरुपयोग होईल, ती टिकणार नाही, जे पण काही असेल. मी एवढंच सांगेल की ती गोष्ट त्यावेळेस तुमच्यासाठी योग्य नाही, किंवा ती देवाने थोडी थांबून ठेवली. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती देवाने थोडी थांबून ठेवली, ती वेळ योग्य नाहीये. तुम्ही जी वस्तू मागताय, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे, ती वेळ योग्य नाहीये म्हणून भगवंत काय करता, ती स्वतःजवळ सांभाळून ठेवता. आणि ती तुम्हाला केव्हा देता, जेव्हा ती योग्य वेळी, की त्या गोष्टीची तुम्हाला खरोखर खूप गरज आहे, योग्य वेळेस भगवंत तुम्हाला ती गोष्ट देईल, जेणेकरून त्या गोष्टीचा योग्य असा वापर तुम्हाला करता येईल, त्याचा योग्य असा उपभोग तुम्हाला घेता येईल. बुद्धी का असे ना मग त्या ठिकाणी, मी असं नाही म्हणत की जे आपण हे म्हणतो धनसंपत्ती पैसा हे नाही सांगत, मी बुद्धी का होत नाही आपल्या मुलांसाठी म्हणा जे काही, तर परमेश्वर आपल्याला जीवनामध्ये जे काही पाहिजे असतं ते तर देता, पण ती योग्य वेळ आल्यावर देता. म्हणून तुम्ही कधी कुठलं पारायण केलं, कुठले उपवास केले, कुठली पोथी वाचली, जे काही केलं आणि तुमच्या मनासारखं घडलं नाही, तर अजिबात नाराज व्हायचं नाही. तुम्ही जे पण काही चांगलं कर्म करतात ना, ते जमा असतं भगवंताकडे आणि त्याचे फळ तुम्हाला मिळतीलच. कर्माचे फळं हे मिळतात, चांगल्या कर्माची चांगलीच फळं मिळतात. म्हणून योग्य वेळ आल्यावर भगवंत ते तुम्हाला नक्की देईल, हा विश्वास आपल्याला ठाम असला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगते, त्यावेळेस मी साईबाबांचे गुरुवार करत होते, तर एकदा एक अशीच माझ्या ओळखीची व्यक्ती बोलली की मला तर साईबाबांचा खूप राग येतो म्हणे. मग मी बोलले साईबाबांचा राग येतो तर का? तर त्या व्यक्तीनी एक बिझनेस स्टार्ट केला होता, साईबाबांचं नाव दिलं होतं त्या बिझनेसला, जो पण काही होता, आणि त्याच्यामध्ये ते सक्सेस नाही झाले, तर म्हणून साईबाबांचा राग येतो. तर मला हसायला आलं, पण आता कसं आहे ना, आपण प्रत्येकाला समजून सांगू नाही शकत. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण कुणाला त्याच्या चांगल्यासाठी चांगलं समजून सांगायला जातो, त्याचाही लोकांना राग येतो, ते त्याच्यातही वाईट अर्थ काढतात. त्यांना असं वाटतं की बा ही काय स्वतःला शहाणी समजते, नाही का, किंवा ही मला वेड्यात काढते, असं काही अर्थाचा अनर्थ लावतं. म्हणून कधी कधी काय होतं, कोणाला त्याच्या चांगल्यासाठी समजून सांगणं सुद्धा गुन्हा होऊन जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे मी असं काय केलं, मी तर चांगलं सांगत होते, मी चांगल्यासाठी सांगत होते, माझी पद्धत वेगळी असेल, मी कुठली गोष्ट समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून हसून बोलत असेल, माझ्या चेहऱ्यावर हसू असेल, पण माझं इंटेन्शन तर वाईट नव्हतं, मी चांगल्यासाठी सांगत होते. पण बऱ्याचदा आपण कोणाच्या चांगल्यासाठी काही चांगलं सांगायला जातो ना, त्याच्यातही समोरच्याला राग येतो. तर मला ऐकून जरा विशेष वाटलं. मी तुम्हाला नेहमीच सांगते, आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट गोष्टी घडताना, माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या, तर ते आपल्या कर्माचं फळ असतं. माहित नाही ते कर्म आपण कधी केलंय चुकीचं. कधी कधी असं होतं ना की आपल्याला माहित असतं की बाबरे मी असं काय चुकीचं केलं, मी काय चुकीचं वागले, असं मी काय चुकीचं कर्म केलं की माझ्या नशिबाला हे आलं. पण काय सांगता येतं, ते चुकीचं कर्म आपण आधीच्या कधीच्या जन्मात केलं असेल. आपण काय म्हणतो, बाभळीचं झाड लावलं तर त्याला काटेच येणार आहे, म्हणून आंबे येतील का? नाही. बीज बोय बबुल का आम कहासे पाय, ह्या ज्या म्हणी आहे ना त्या एकदम खऱ्या असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडतं, चांगल्या गोष्टी घडतात त्या आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं, वाईट गोष्टी घडतात त्या आपल्या वाईट कर्माचं फळ असतं. कधी कधी आपण खूप हताश होऊन जातो, असं वाटतं की भगवंता तू माझी किती परीक्षा बघणार आहे, माझा किती अंत बघणार आहे. तर ती आपली परीक्षा असते. देव संकट प्रॉब्लेम त्याच व्यक्तीला देतो ज्या व्यक्तीला त्या सगळ्या याच्यातून बाहेर पडण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडे असते,
त्याच व्यक्तीची देव परीक्षा बघतो, त्याच व्यक्तीला देव जास्त संकट प्रॉब्लेम देतो आणि त्याचा अंत बघतो की मी याच्या रस्त्यामध्ये काटे दगडे टाकून बघतो हा यातून मार्ग काढतो का, त्याच व्यक्तीला देतो की जी व्यक्ती ते काट दगड धंडे बाहेर बाजूला सारून पुढे येते आणि मग त्याचे परिणाम पुढे आल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगलेच भेटतात. तर बघा मी बोलायला लागले का माझा स्वतःवर कंट्रोल राहत नाही. आता मी चालली आहे शिवलीला अमृत वाचायला, संध्याकाळची वेळ झालेली आहे. आज जरा लवकर बाहेर अंधार पडतोय, ऍक्च्युली 5:30 वाजले. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसली आहे, छान असा सूर्यास्त होतोय, असा ऑरेंज कलरचा सूर्य तर टेकडीच्या आड चालला भी गेला पण त्याचा तो असा ऑरेंज असा शेड असा दिसतोय आणि तो माझ्यावर पडतोय सनलाईट, कारण घरातले लाईट तर मी अजून ऑन नाही केले. चला तर मग मी आता शिवलीलामृत वाचून घेते. आणि आत्ता वाजलेले आहेत 6, पण आता माझं रात्रीचं जेवण अजून बनवलेलं नाहीये. तर जे मी लंचला बनवलं होतं तेच मी उपवास सोडायला घेतलंय. फ्लावरची भाजी, राईस खाते मी मस्तपैकी आणि डाळीवर मी तूप टाकून घेतलेलं आहे, चमचा तुम्ही बघू शकता. आणि आता मी माझा उपवास सोडते, जेवण करते. तर आता आहे स्वयंपाक, मग म्हटलं चला मी बऱ्याचदा असंच करते की जो स्वयंपाक लंचला केलेला असतो तो मी डिनरला खाते, कारण मी डिनर लवकर करते आणि मी डिनर केल्याच्या नंतर मी डिनर बनवते. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.